नमस्कार, मी डॉक्टर नितीन पाटणकर। मी मधुमेह, स्थूलता आणि जीवनशैली संबंधी आजार याच्यात प्रॅक्टिस करतो। आज आपल्याला बघायचं आहे की संतुलित जीवनशैली किंवा हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय। तर हेल्दी लाईफस्टाईल बघताना आपल्याला पहिल्यांदा बघायला पाहिजे की लाईफस्टाईलमुळे हेल्थ सुधारते त्याच्यामागे बेसलाईन किंवा प्राथमिक कारणं काय असतात। आपली हेल्थ ही जी मेंटेन होते किंवा हेल्थ टिकून राहते ती कशी, तर जन्मताना बहुतेक सगळेजण अत्यंत हेल्दी असतात। त्याच्यानंतर आपण खूप प्रयत्न करतो आणि ते आजार आपल्याकडे ओढवून घेत असतो। फक्त काही थोडे लोक असतात की जीवनशैलीच्या संदर्भात विचार केला तर साधारण 20% हे रोगांचं कारण जेनेटिक असतं, 50% मानसिक असतं आणि उरलेले जे काही 30% आहेत त्याच्यामध्ये आपले आहार, व्यायाम वगैरे या सगळ्या गोष्टी असतात। जीन्स आपण बदलू शकत नाही, आहार विहारामध्ये आपल्याला बदल करायचे असतात, पण जोपर्यंत आपला मनावर आपण कंट्रोल आणायचा प्रयत्न करत नाही, समजून घेत नाही, आतला आवाज ऐकत नाही, तोपर्यंत कितीही माहिती असेल तरी ती इम्प्लिमेंट होत नाही। त्यामुळे जीवनशैलीतले बदल याची सुरुवात ही नेहमी आपल्या मनापासून होते आणि त्याच्याकरता आपल्या योगामध्ये अत्यंत सुंदर प्रकारची थेरपी वर्णन केलेली आहे, त्याला म्हणतात धारणा थेरपी। धारणा म्हणजे काय? धरून ठेवणं। धरून ठेवणं म्हणजे काय? तर मला काय पाहिजे, त्याचा मला काय उपयोग आहे हा विचार करणं आणि एकच विचार मनामध्ये ठेवण्याची, मन जिथे जिथे डायव्हर्ट होईल तिथे तिथे त्याला परत मूळ विचारावर आणण्याची जी कला विकसित करणं आहे त्याला म्हणतात धारणा थेरपी। आणि दुसरं असं असतं की माणसाला ज्या भावभावना असतात, आजकाल माणसं त्याला बहुतेक वेळा पारखी झालेली आहेत, इलिटरेट झालेली आहेत, तर मला काय वाटतं हे भावनांच्या स्वरूपात व्यक्त करता येणं आणि मग त्याचे ट्रिगर शोधणं हे जरुरीचं आहे। आहार आणि व्यायाम ह्या गोष्टी अत्यंत सोप्या आहेत, त्याची माहिती मुबलक उपलब्ध आहे, पण जोपर्यंत आपण मनावर काम करत नाही तोपर्यंत ते इम्प्लिमेंट होत नाही। आणि म्हणून मनाला आपल्या कुठेही ओरखाडे पडतात। जेव्हा जेव्हा मला वाटतं की आय एम रिजेक्टेड किंवा मला वाटतं मला दुःख झालं, मला राग आला, मला काहीतरी झालं, ह्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या जर का साचत गेल्या तर त्याचा कुठेतरी उद्रेक होतो, तर त्या अगदी छोट्या स्वरूपात असताना त्याच्यावर उपाय करणं याला म्हणतात मनाकरता प्रथमोपचार। आणि त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईलचं रहस्य म्हणजे मनाचे प्रथमोपचार।